या महाराज या, अजून थोड्या वेळ वाट बघून तुमच्याकरता विमानच पाठवणार होतो. हो हे विमानाचं बोलला नाही साधी, बाईक आणली नसती ना मी. हो बरं, चल भंकर सोड, बोलावून कशाला घेतलंस ते सांग. ला हे काय, ही काय वेळ आहे त्याच्यासाठी तुला बोलवलंय. मला सांगास तारीख किती? हे विचारायला तू मला इथे बोलवलंयस? अरे साधी कॅलेंडर पण घेण्याची ऐपत नाही तुझी. एक फालतू जोक मारू नकोस यार प्लीज. मला माहिती आज तारीख किती येते, आज 30 डिसेंबर आहे. अच्छा, म्हणजे हे सांगण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलंयस. तू जरा आता तोंड बंद करून मी काय सांगतो ते ऐक. तुला कान उघडे ठेवून ऐक असं म्हणायचंय का? मी बोलू का नको? बोल ना बोल ना. अरे त्याचसाठी तो मी आलोय. मी तुला इथे आज उद्याच्या रात्रीच म्हणजे 31 डिसेंबर नाईट त्याचं प्लॅनिंग करण्याकरता बोलवलंय. 31 डिसेंबर नाईट? येस. त्याचं प्लॅनिंग? अरे असं काय विचारतोयस तू? लग्नानंतर आपण एका तरी कार्यक्रमाचं प्लॅनिंग आपल्या मर्जीने केलंय का? नाही ना. बरोबर आहे तुझं, पण उद्या आपल्याला तशी संधी मिळाली आहे म्हणूनच मी तुला इथे बोलवलंय. म्हणजे? मी नाही समजलो. मी आहे ना तुला समजावून सांगायला. मला एक सांग, डिलिव्हरी करता तुझी बायको माहेरी गेली आहे, बरोबर? बरोबर. हा, माझी पण बायको आज कधी नाही ते माहेरी गेली आहे 31 डिसेंबर साजरा करायला. आईला ये तो सोने पे सुहाग आहे. ठरलं तर मग येस, उद्याची रात्र आपली रात्र. अरे खाओ पियो ऐश करो. हे बघ, मी तर आत्तापासूनच सुरुवात केली आहे. बोल बसतो. ऐ ना नाही, अति घाई बरी नाही. घ्या होम मिनिस्टर. आईला माहेरी गेली तरी पिच्छा नाही सोडणार. बोल डार्लिंग, हा काय आलोच, 10 मिनिटात पोहोचलोच. ओके बाय. आईला हे म्हणजे ना, आरोपीला पोलीस स्टेशनला हजेरी लावायला जावं लागतं ना, तसं रोज मला हिच्या माहेरी हजेरी लावायला जावं लागतं. अरे एक वेळ पोलिसांचा तुरुंगवास परवडला, पण बायकोची नजर काही नको रे बाबा. चला पळतो. उद्या ऑफिस मध्ये पोहोचलास की लगेच मला फोन कर, मग तुला सांगतो रात्री कुठे भेटायचं ते. ओके डन. डन येस. लगे रह. आदिती, म्हणजे मला जो काही उशीर झाला नाही, माझी काही चूक नाही, मी अगदी वेळेवर घरातनं निघालो होतो, पण रस्त्याची कामं इतकी चालू आहेत ना, ट्रॅफिक जॅम, रस्त्यावरनं चालायलाही जागा नव्हती. रिलॅक्स. तू आधी आत तर ये. ये 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 ये, शांतपणे बस बस, मी तुझ्यासाठी पाणी आणते. हा कमाल आहे, मला अर्धा तास उशीर झाला तरी एवढी शांत. एव्हाना प्रश्नांचा भडीमार सुरू करायला हवा होता. एवढा वेळ कशाला झाला? वेळ होणार होता तर रिंग करायचीस. घोरत पडला असशील घरी. कुठेतरी भेटली असेल वाटे. कॉलेजची सखी रितेश. अरे पाणी, तू काय भर दिवसा स्वप्न बिप्न बघायला लागलास की काय? हो ना, बाळ, आपलं बाळ आलं होतं ना स्वप्नात. खरंच? काय म्हणाल? त्यानं बाळ काय म्हणणार, त्यानं बाळाला काही बोलता येतं का? शेसू करून गेला. गुड जोक. तू चहा घेणार? नाही नको. आई बाबा कुठे? बाबा गेलेत ऑफिस मध्ये आणि आई गेली इकडेच भाजी आणायला मार्केट मध्ये. अरे पा, म्हणजे आपल्याला रान मकळेश. एक पुराचा बाप होशील तू, तरी अंगातला चावटपणा काही जात नाही तुझ्या. अरे बाप, बाप होणार आहे, बाप होणार आहे म्हणजे काय, म्हातारा नाही होणार आहे. माहिती आहे मला. बरं ते जाऊ दे रितेश. तू उद्या रात्री मला चौपाटीवर नेशील फिरायला? उद्या का? उद्या काय, आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. उद्या 31 डिसेंबर आहे. जाणाऱ्या वर्षाची शेवटची रात्र आणि येणाऱ्या नवीन वर्षाची पहिली पहाट मला तुझ्या बरोबर घालवायची आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे. चल ना आपण गेटवे ऑफ इंडियाला जाऊ, चौपाटीवर बसून गप्पा मारू, खूप खूप फिरू. अशा दिवसात इतर बायकांना खायचे डोहाय लागतात, हिला फिरायचे लागले. येणार पोरग बहुतेक टुरिस्ट कंपनी काढतय आपला प्लॅन मोबलला. तू काय पटपुटतोयस? कसला प्लॅन? कसला प्लॅन? हेच या अवस्थेत तुझा असला कसला प्लॅन? धोक धोक नाही का होणार? मला चालेल. तसंही मला पुढचे 5-6 महिने कुठे जाता येणार आहे का? तू मला नेणार आहेस की नाही तेवढं सांग. आत्ता कळलं. मग आजपासून एवढ्या शांतपणे आमचं स्वागत कसं काय करताय? तुला काय बोलायचं ते मोठ्याने बोल ना. मनातल्या मनात कसला पुटपुटतो सारखा सारखा? काही नाही, शांत हो, तू शांत हो. उद्या आपण जाऊ. ओके. रितेश, आय लव यू सो मच. या बॉम्बला दिया. हा 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 हा, आज बायको नाही तर घर कसं शांत शांत वाटतंय. लवली अशी मस्त संध्याकाळ, थंडगार वारा आणि सोबत चिल्ड बियर. आहा, आज माझ्यासारखा सुखी मीच. आज 30 डिसेंबर, हातात बियरचा ग्लास. उद्या 31 डिसेंबर, डायरेक्ट ट्रम्पचा खंबाच. लवली. आता कोणाला मारायला? वैताग आहे. मस्त बियर प्यायला बसलो होतो तेवढ्यात कोण कडबडलं. आत्ताच हे सगळ्यांची कामं निघतात. अरे काय झालं? मला असं अचानक बघून बोबडी का वळली तुझी? कुठे वळली? कोण वळली? बाजूला. कशाला? श्रेयस, बाजूला. हो कशाला? बाजूला. आधी अगं, पण तू काय आलीस? का म्हणजे अचानक कशी काय आलीस? तू आधी मला सांग, मी घरात नसताना तुझं काय चाललं होतं? तू इतका का घाबरलायस? इथे बसून तुझी वाट बघत होतो. कधी? बाजूला. तू बाजूला. हो बियर. बियर कुठे? अरे बाबा, कुठे आणली? मी नसताना ना तुझे सगळे उद्योग चालणार मला माहित होत. काय झालं? काय सांगू? हा, तुझा विरह सहन होत नव्हता डिअर, म्हणून म्हटलं प्यावी थोडी बियर. मस्त आहे ना? खूप छान, खूप छान. काय प्रेम तू चालला ना बायकोवर बियर सारखं. आता आले ना मी. हो. हे कोण देते बियर तुम्हाला? ना नुसती कारण पाहिजे दारू प्याला. असं काय? दुःख झालं तर दुःख विसरण्यासाठी. करेक्ट. आनंद झाला तर तो सेलिब्रेट करण्यासाठी. परफेक्ट. फेकतोय का? फेकू मी आता. फेक. तू शांत हो, शांत. काय शांत हो? फेकती आधी. अरे 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 अरे, असं का चेहरा दिसतोय तुझा? का? किती दमलीस तू सोन्या? बस शांतपणे बस. किती दमलीस तू सोन्या? बघ, मी ना तुझ्याकरता थंडगार बियर आणतो. काय ते? चहा. चहा मस्त गरमागरम चहा आणतो. म्हणूनच याला एकट्याला सोडून मी कुठे जात नाही. एक दिवस माहेरी गेलं नाही तर घरात बियरची बाटली. आठवडाभर जर का मी कुठे गेले ना तर घरातला हा दारूचा अड्डा करून ठेवेल. चहात साखरच टाक रे, नाहीतर मला द्यायचा म्हणून टाकशील मीठ. अख्खा डबाच होतो साखरेचा. माझ्या जखमीवर मीठ चोवलंयस ना, त्या आनंदात प्यायचा असेल गोड गोड चहा. आल्या आल्या कटकट सुरू. लग्न झाल्यापासून कधी शांतता नाही मिळाली. झक मारली लग्न केलं असं झालंय. आजच्या दिवसात चहा मिळणार आहे का? आले आले. हे गे चहा. किती गरम आहे. चहा चहा चहा. तुला नाही मान लागो. बरोबर आहे, बियर ढोसायची इच्छा होती ना. चहा कसा जाईल घशाखाली? असो शांत शांत आणि चहा पी. नाही तर काय, चहाही थंड होईल. ऑलरेडी एक थंड वाया गेलाय आणि चहाही वाया जायचा. आणि मला सांग, कॉल इज टू कॉल इज, आय मीन अचानक कशी काय आलीस? परवा येणार होतीस ना? सोनूचा फोन आला होता कॅन्सल झालं म्हणून. आईला त्या सोनूच्या? काय झालं ग सोनूचा प्रॉब्लेम? सासूबाई आजारी पडल्यात तिच्या. हीच वेळ मिळाली म्हातारीला? वेळ मिळाला नसेल सोनूला. हो ना, म्हणून तर कॅन्सल झालं. मग मी पण म्हणाले तिथं राहून मी काय करू एकटी, त्यापेक्षा मी माझ्या घरी जाते. लवली, अच्छा झालं. बघायचं होतं मला इकडे येऊन.
मी घरात नसताना ना तुझे काय काय प्रताप चालतात ते। हो फेकतोय फेकतोय। ओरडली नाही तरी मला ऐकू आलं। क्लिक ऑन द बेल आयकन टू गेट रेग्युलर अपडेट्स फ्रॉम व्हीनस।